उद्या मोर्चा आहे, उद्या जबरदस्त मोर्चा जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुक्याच्या तहसील कचेरीवर उद्या सकाळी 10 वाजता माझा तमाम शेतकरी बंधू भगिनींना आव्हान आहे, सर्व असलेल्या पीडित लोकांना आव्हान आहे, सर्व असलेल्या ह्या बाधित गावांना माझं आव्हान आहे, ह्या माझ्या तालुक्यामधल्या शिवभूमीतल्या सर्व मायबाप जनता कष्टकरी कामगार होतकरू तरुण महिला ज्येष्ठ या सगळ्यांना माझं आव्हान आहे, विशेष म्हणजे धनगर समाज म्हणजे आमचा मेंढपाळ दुरस्त्यावर घटत तो आणि आमच्या सर्व लोकांना माझ्या पत्रकार बंधूला सुद्धा माझं आव्हान आहे की आपण या मातीचं आणि या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आपण उद्या सकाळी 10 वाजता किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तिथं आपण सर्वांनी 10 वाजता यावं, तिथून आपण हे सगळ्या वेंडर घेऊन वेंडरचा कळम घेऊन धनगर समाज असेल आपण सर्व आम जनता असेल शेतकरी असेल हे सर्व पायपायी आपण वाटचाल करत तहसील कार्यालयावर हा मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि तिथं निवेदन देणार आहे, जेणेकरून ते निवेदनाचा स्वरूप हे सरकारला फार तत्काळ करावं कळावं म्हणून ते करणार आहे, अधिवेशन आपलं आंदोलन चालू राहणार आहे, हा आमरण आंदोलन आहे, याच्यामध्ये पाण्यावर फक्त मी माझं या ठिकाणी आंदोलन चालू ठेवलेलं आहे, कुठलाही अन्नाचा कण मी माझ्या 3 दिवसाच्यामध्ये घेतलेलं नाही, माझे रोज मेडिकल चालू आहे आणि असे रिपोर्टसुद्धा वर जिल्हाधिकाऱ्यांना रोज पंचायत समितीच्या माध्यमातून जात आहेत, PSC चे प्रत्येक डॉक्टर या ठिकाणी 4 टाईम भेट घेत आहेत, त्यामुळे हा लढा पाण्यावर उभा राहिला आहे, पाण्यावरून फक्त हा लढा शेवटच्या असलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आणि माझ्या जनतेची ऊर्जा माझ्या तमाम मायबाप जनतेचं प्रेम आणि आपल्या सर्वांचं सहकार्य पत्रकार बंधू यांच्या जीवावर जशी भीमट सफारी आपण आणली तसे या असलेला भीमट मुक्त जुन्नर तालुका करू एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो आणि आश्वासित करतो.